हॅलो फ्रेंड्स, आजच्या तासाला आपण घरदर्शक शब्द तसेच पिल्लूदर्शक शब्द पाहणार आहोत. सुरुवातीला आपण घरदर्शक शब्द पाहूया. पोपटाची ढोली, पोपटाचा पिंजरा, घुबडाची ढोली, कोंबडीचे खुराडे, घोड्याचा तबेला किंवा पागा, हत्तीचा अंबारखाना किंवा पिलखाना, सिंहाची गुहा, वाघाची गुहा, कोळ्याचे जाळे, सुगरणीचा खोपा, चिमणीचे घरटे किंवा कोटे, कावळ्याचे घरटे, पक्ष्यांचे घरटे, उंदराचे बीळ, म्हशींचा गोठा, मधमाशींचे पोळे, माणसाचे घर, मुंग्यांचे वारूळ, सापाचे बीळ किंवा वारूळ, गाईचा गोठा. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पिल्लूदर्शक शब्द पाहूया. गाईचे वासरू, म्हशीचे रेडकू, घोड्याचे शिंगरू, गाढवाचे शिंगरू, हरणाचे पाडस किंवा शावक, वाघाचा बच्चा किंवा बछडा, सिंहाचा छावा, माणसाचे बाळ किंवा लेकरू, मेंढीचे कोकरू, शेळीचे बकरीचे करडू, कुत्र्याचे पिल्लू, मांजरीचे पिल्लू, कावळ्याचे पिल्लू, चिमणीचे पिल्लू, पक्ष्याचे पिल्लू, हत्तीचे पिल्लू. तर अशा प्रकारे आज आपण घरदर्शक शब्द तसेच पिल्लूदर्शक शब्द पाहिले आहेत.
सर्वांनी हे घरदर्शक शब्द तसेच पिल्लूदर्शक शब्द यांचे वाचन करायचे आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला जी अभ्यासपत्रिका दिलेली आहे त्या अभ्यासपत्रिकेमधील पान क्रमांक 10 पूर्ण करायचे आहे. धन्यवाद.